नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर दर गुरुवारी करा हे एक काम स्वामी साक्षात तुमच्या घरात वास करतील मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवे करी स्वामींचे भक्त आहात आणि स्वामी महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्हीसुद्धा हे एक काम नक्की करा हे काम तुम्हाला दर गुरुवारी करायचं आहे कारण गुरुवारचा हा दिवस गुरुंचा स्वामींचा दिवस आहे स्वामींचा आवडता दिवस आहे या दिवशी स्वामींची विशेष सेवा विशेष आरती केली जाते मित्रांनो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक छोटेसे काम करायचे आहे आणि हे काम करण्यासाठी तुमच्या घरात स्वामींची मूर्ती हवी फोटो असेल तरी चालेल परंतु या कामाला फक्त मूर्ती हवी जर मूर्ती नसेल तर गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या केंद्रातून नवीन एक मूर्ती आणायची आहे आणि तुमच्या देवघरात ती मूर्ती स्थापन करायची आहे मित्रांनो प्रत्येक स्वामी भक्ताच्या प्रत्येक स्वामी सेवे करायच्या घरात स्वामी समर्थांची एक मूर्ती नक्की हवी छोटीशी मूर्ती घ्यायची स्वामींच्या केंद्रातून आणि ती आपल्या देवघरात स्थापन करायची आणि दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीचे तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे हो एका ताटात तामनात किंवा ताटलीमध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीवर अकरा चम्मच दूध टाकायचं अकरा चम्मच दूध टाकून झाल्यानंतर अकरा चम्मच पाणी टाकायचं जेव्हा आपण अकरा चम्मच दूध टाकू आणि अकरा चम्मच पाणी टाकू तेव्हा एक एक चम्मच जेव्हा दुधाचा किंवा पाण्याचा टाकत असू तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे समजा एका चम्मचमध्ये मध्ये दूध घेतला आणि स्वामींवर तुम्ही टाकत आहात तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे श्री स्वामी समर्थाय नमहा पुन्हा दुसरा चम्मच दूध टाकाल तेव्हा श्री स्वामी समर्थाय आहे असं अकरा वेळेस दूध टाकताना अकरा वेळेस हा मंत्र बोला पाणी टाकतानाही तसंच श्री स्वामी समर्थाय आहे नमा हा मंत्र बोलूनच दूध आणि पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्या गेल्यानंतर म्हणजे दूध टाकल्या गेल्यानंतर पाणी टाकल्या गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा मूर्ती आपल्या हातात घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने तिला धुवून घ्यायचं आहे स्नान घालून घ्यायचं आहे नंतर पुन्हा स्वामींची मूर्ती स्वामींच्या स्थानी देवघरात स्थापन करायची आहे त्यानंतर स्वामींचे अष्टगंध लावून पूजन करायचे आहे फुलं हार व्हायचे आहेत त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहेत स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे जेही तुम्ही भाजी चपाती गुरुवारी केली असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर स्वामींच्या आरत्या येत असतील तर आरती करायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे बस गुरुवारच्या दिवशी हे विशेष काम आणि ही विशेष सेवा करा खास करून ते अभिषेक प्रत्येक गुरुवारी स्वामींचे अभिषेक दुधाने झालेच पाहिजे याची काळजी घ्या आणि मूर्ती नसेल तर मूर्ती घरात घेऊन या आणि दर गुरुवारी अभिषेक करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद